नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं सी पब्लिकेशन या चॅनलवर आज आपण इतिहासावरील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आजचे जे है चु है। आसो, आसो, है प्रश्न आहेत ते सर्वांसाठीच उपयुक्त आहेत एम पी एस सी असो राज्यसेवा असो ग्रामसेवक असो तलाठी भरती असो किंवा सेवा भरती असो तर कोणत्याही परीक्षेसाठी तुम्हाला हे प्रश्न सगळे उपयुक्तच असणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मी तुमच्यासाठी असेच सगळे ठोकळा प्रश्न घेऊन येणार आहे तर तुम्हाला जर पहिल्यांदा नोटिफिकेशन पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन पण ऑन करून ठेवा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला पहिल्यांदा नोटिफिकेशन मिळतील चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आजचा पहिला प्रश्न आहे मित्रांनो बंगाली या व्रतपत्राचे संपादक कोण आहेत तर बंगाली या व्रतपत्राचे संपादक आहेत सुरेंद्रनाथ बॅनर्जी पुढचा प्रश्न आहे आपला चंपारण्य सत्याग्रह कधी झाला तर चंपारण्य सत्याग्रह हा एकोणीसशे सतराला झाला आहे तर परीक्षेमध्ये सत्याग्रह कधी झाला बंगालची पाणी कधी झाली हे असेच क्वेश्चन विचारतात चला आपण पुढचा प्रश्न पाहूया स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते तर स्वतंत्रानंतरचे आपले पहिले गव्हर्नर जनरल कोण होते तर लॉर्ड माउंट बॅटन हे आपल्या भारताचे स्वातंत्र्यानंतरचे पहिले गव्हर्नर होते पुढचा प्रश्न आहे रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली तर रामकृष्ण मिशनची स्थापना जी आहे ती स्वामी विवेकानंद यांनी केलेली आहे पानिपतचे दुसरे युद्ध कधी झाले तर पानिपतचे दुसरे युद्ध कधी झालेले आहे पंधराशे छप्पनला झालेले आहे तर पानिपतचे एकूण किती युद्ध झालेले आहेत तीन झालेले आहेत तर मग पहिला युद्ध कधी झाला तर पहिला जो आहे पंधराशे सव्वीसला झाला आहे था, आणि दुसरा जो आहे तो पंधराशे छप्पनला झाला आहे आणि तिसरा जो आहे तो सतराशे एकसष्टला झाला आहे तर परीक्षेमध्ये यातला कोणताही प्रश्न विचारू शकतात तर हे तिन्ही तुम्ही लक्षात ठेवा तर पानिपतचे पहिले युद्ध कधी तर पंधराशे सव्वीसला झाले तर दुसरे जे आहे ते पंधराशे छप्पनला झालेले आहे आणि तिसरी जी आहे ते सतराशे एकसष्टला झाले चला पुढचा प्रश्न पाहूयात जालियनवाला बाग हत्याकांडमध्ये गोळ्या कोणत्या इंग्रजाने चालवल्या तर जालियनवाला बाग हत्याकांड आपल्या सगळ्यांना माहीतच आहे तर त्यावेळेस कोणत्या इंग्रजाने गोळ्या चालवल्या होत्या तर इंग्रजाचे नाव काय मग तर जनरल डायर या इंग्रजाने जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये गोळ्या चालवलेल्या आहेत चौरी चौरा घटना कोणत्या वर्षी झाली तर चौरी चौरा घटना ही एकोणीसशे बावीसला झाली आहे पुढचा प्रश्न आहे धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले तर धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व हे सरोजनी नायडू यांनी केलेले आहे भारतातील पहिल्या महिला राज्यपाल कोण आहेत तर भारतातील पहिल्या महिला राज्यपाल आहेत सरोजनी नायडू मुकनायक हे व्रतपत्र कोणी सुरू केले तर मुकनायक हे व्रतपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले आहे आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली तर आझाद हिंद सेनेची ही रासबिहारी बोस यांनी केलेली आहे पुढचा प्रश्न आहे भारताची फाळणी करणारी योजना कोणती आहे तर भारताची फाळणी करणारी योजना आहे माउंट बॅटन योजना राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष कोण आहेत तर राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष आहेत व्योमेशचंद्र बॅनर्जी पुढचा प्रश्न आहे आपला मुद्रा राक्षस हे कुणाचे काव्य आहे तर मुद्रा राक्षस हे प्रसिद्ध कालिदास यांचे काव्य आहे प्लासीची लढाई कोणत्या साली झाली तर प्लासीची लढाई ही तेवीस जून सतराशे सत्तावन्न साली झालेली आहे महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कधी व कुठे स्थापन केले तर महाराष्ट्रात यशवंतराव मुक्त विद्यापीठ जे आहे ते एकोणीसशे एकोणनव्वदला नाशिक येथे स्थापन केलेले आहे मुळशी सत्याग्रह नेतृत्व कोणी केलेले आहे तर मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व जे आहे ते सेनापती बापट यांनी केलेले आहे भारतीय सेवक समाजाची स्थापना कोणी केली तर भारतीय सेवक समाजाची स्थापना गोपाळ गोपाळकृष्ण गोखले यांनी केलेली आहे द इंडियन सोशोलॉजिस्ट हे वृत्तपत्र कोणी चालू केले तर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी द इंडियन सोशोलॉजिस्ट हे वृत्तपत्र चालू केलेले आहे भारताचे राष्ट्रीय चिन्ह कशावरून घेतलेले आहे तर भारताचे राष्ट्रीय चिन्ह जे आहे ते सारनाथ स्तंभ यावरून घेतलेले आहे आनंद मठ ही कादंबरी कोणी लिहिली तर आनंद मठ ही कादंबरी बकीमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेली आहे पुढचा प्रश्न आहे भगतसिंग राजगुरू सुखदेव यांना कोणत्या वर्षी फाशी देण्यात आली तर त्यांना एकोणीसशे एकतीसला फाशी देण्यात आलेली आहे तर कुठे देण्यात आली हे पण प्रश्न विचारण्यात येतो तर कुठे देण्यात आली तर लाहोरला देण्यात आली होती त्यांना फाशी हे पण लक्षात असू द्या मेन कॅम्प हे कोणाचे आत्मचरित्र आहे तर हिटलरचे आत्मचरित्र आहे हे घटनेतील कोणत्या घटक राज्यात राष्ट्रपती राजवट घोषित करण्यात येते तर कलम तीनशे घटक राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट घोषित करण्यात येते एकोणीसशे आठमध्ये राजद्रोहाच्या आरोपाखाली शिक्षा होणारे पहिले भारतीय कोण आहेत तर पहिले भारतीय विचारलेले आहे राजद्रोहाच्या आरोपाखाली शिक्षा होणारे तर ते आहेत लोकमान्य टिळक तर परीक्षेमध्ये असाही प्रश्न येतो की लोकमान्य टिळक यांना राजद्रोहाच्या आरोपाखाली कोणत्या साली शिक्षा झाली तर ती आहे एकोणीसशे आठ साली शिक्षा झालेली आहे तर ते आपले पहिले भारतीय आहेत पुढचा प्रश्न आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोण आहे तर स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक आहे लॉर्ड रिपन भारताचा पहिला वॉइस कोण होता तर भारताचा पहिला वयसरय होता लॉर्ड कॅनिंग पुढचा प्रश्न आहे पंचायत राज व्यवस्था लागू करणारे महाराष्ट्र हे देशातील कितव्या क्रमांकाचे राज्य आहे तर पंचायत राज व्यवस्था लागू करणारे महाराष्ट्र हे आपल्या देशातील नववे राज्य आहे सध्या महाराष्ट्रात किती जिल्ह्यात कौटुंबिक न्यायालये आहेत तर सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण बारा जिल्ह्यांमध्ये कौटुंबिक न्यायालये आहेत ते तर पुढचा प्रश्न आहे मुस्लिम लीगचे प्रथम अध्यक्ष कोण होते तर मुस्लिम लीगचे प्रथम अध्यक्ष होते डॉक्टर बेग जुनागड संस्थान भारतात केव्हा विलीन झाले तर जुनागड संस्थान जे आहे ते भारतामध्ये वीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसला विलीन झालेले आहे पुढचा प्रश्न आहे नवजवान भारत सभा ही संघटना कोणी स्थापन केली तर नवजवान भारत सभा ही संघटना भगत सिंग यांनी स्थापन केलेली आहे मित्रांनो तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा चला पुढचा प्रश्न पाहूयात लखनऊ करार कोणामध्ये झाला होता तर लखनऊ करार जो मदे आहे हिंदू व मुस्लिम यांच्यामध्ये झाला होता पुढचा प्रश्न आहे पानिपतचे पहिले युद्ध कधी झालेले आहे तर आपण आधीच पाहिलंय तर पानिपतचे पहिले युद्ध कधी तर पंधराशे सव्वीसला झालेले आहे आणि दुसरे जे आहे ते पंधराशे छप्पनला आणि तिसरे जे आहे ते सतराशे एकसष्टला झालेले आहे चला पुढचा पाहूयात जालियनवाला बाग हत्याकांड केव्हा झाले तर जालियनवाला बाग हत्याकांड हे तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणावीसला झालेले आहे सोरटी सोमनाथ मंदिर येथे कुणी हल्ला केला तर सोरटी सोमनाथ मंदिर येथे मोहम्मद गजनी यांनी हल्ला केला होता कारण तिथे खूप प्रचंड प्रमाणामध्ये सोनं होतं आणि ते लुटण्यासाठी त्यांनी हल्ला केला होता तर कोणी हल्ला केला तर मोहम्मद गजनी यांनी हल्ला केला आहे आणि कोणते मंदिर असाही प्रश्न येतो तर मंदिर कोणते आहे तर सोरटी सोमनाथ मंदिर आहे असहकार आंदोलनाची सुरुवात कधी झाली तर असहकार आंदोलनाची सुरुवात एक ऑगस्ट एकोणीसशे वीसला झालेली आहे गांधीयुगाचा कालखंड कोणता होता तर गांधीयुगाचा कालखंड होता एकोणीसशे वीस ते एकोणीसशे सत्तेचाळीस इतका पुढचा प्रश्न पाहूया कोणत्या साली बंगालची फाळणी रद्द झाली तर एकोणीसशे अकराला बंगालची फाळणी रद्द झालेली आहे खेडा सत्याग्रह कोणी केला तर खेडा सत्याग्रह हे महात्मा गांधी यांनी केलेला आहे तर सत्याग्रहांवरती परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो ते पण लक्षात ठेवा एकोणीसशे सातच्या सुरत अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर एकोणीसशे सातला जे सुरत अधिवेशन झालेलं आहे तर तेथील अध्यक्ष होते रासबिहारी घोष हे पुढचा प्रश्न आहे आपला शेवटचा तैनाती फौजेचा जनक कोण होता तर तैनाती फौजेचा जनक होता लॉर्ड वेलस्ली तर आज आपण इतिहासावरील प्रश्न पाहिलेले आहेत सगळेच प्रश्न इम्पॉर्टंट असे घेतलेले आहेत मी सगळे आणि काही प्रश्न परीक्षेमध्ये सुद्धा आहेत तर नीट लक्ष देऊन अभ्यास करा मी असेच तुमच्यासाठी ठोकळा प्रश्न घेऊन येणार आहे जर तुम्हाला पहिल्यांदा नोटिफिकेशन पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन पण ऑन करून ठेवा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील चला तर मग मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू